नंदुरबार जिल्ह्यात चिंदगव्हाण गावाच्या शिवारातली ही शेती आहे रणधीर पाटील या प्रयोगशील शेतकऱ्याची. या शेतात ते डाळिंब, शेवगा तसंच विविध आंतरपिकं घेतात. विशेष म्हणजे पाटील आपल्या शेतात कोणतीच रासायनिक खतं आणि औषधांचा वापर करत नाहीत. ही पूर्णपणे नैसर्गिक शेती आहे. एकमेकांना पूरक पिकांचं नियोजन करून पाटील यांनी शेती यशस्वी केली आहे. 2 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या 4 एकर शेतात डाळिंबाची लागवड केली. डाळिंबासोबतच त्यांनी या बागेत शेवग्याचीही झाडं लावली. तूर आणि चवळीचं आंतरपीक घेतात. शेवग्याच्या झाडांचा उपयोग डाळिंबाच्या बागेला शेडनेटसारखा होतो. शेवगा हवेतील नत्र शोषून मुळावाटे जमिनीत सोडतो. हीच प्रक्रिया तुरीमार्फतही केली जाते. चवळीची लागवड फायदेशीर ठरते. चवळीमुळे डाळिंबावर होणारं रोगांचं आक्रमण रोखलं जातं. चवळी लावायला कारण जो अटॅक येतो मवा तुरतुळा यांचा, तो पहिले आपल्याला लगेच लक्षात येतो. त्याच्यामुळे आपण चवळीचं उत्पन्न घेतोय. तूर लावलेली आहे. तूर आणि शेवग्यापासून आपल्याला हवेमधला जो नत्र आहे तो मुळींद्वारे डाळिंबाच्या झाडांना भेटतो. पाटील यांनी आपल्या बागेत डाळिंबाची 1500 तर शेवग्याची 750 झाडं लावली आहेत. तूर आणि चवळीची काढणी केल्यावर त्याच्या पाल्याचा उपयोग आच्छादन म्हणून करतात. त्यामुळे डाळिंबाला उन्हापासून संरक्षण मिळतं. 4.5 एकर मध्ये डाळिंबची बाग लावली आहे. डाळिंब झाड 1500 झाडाचा लगभग आहेत माझे. त्याच्यात मी 700-750 झाड आपले शेवग्याचे लावलेले आहेत. आंतरपिकांमध्ये तूर आणि चवळी घेतलेली आहे. तर तेच आच्छादना म्हणून कामात येईल आपल्याला. काही गवत उपटून ते आच्छादन म्हणून आपण कामात घेतो. पाटील हे नैसर्गिक पद्धतीनं डाळिंबाच्या बागेतील खत आणि कीटक व्यवस्थापन करतात. खत म्हणून ते जीवामृत आणि कीटकनाशक म्हणून दशपर्णी आणि अग्निअस्त्र याचा उपयोग करतात. तर फळाच्या वाढीसाठी सप्तधान्य अर्क वापरतात. त्यामुळे खत आणि औषधांवर होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. रसायनांचा वापर करून आपण जे उत्पन्न वगैरे घेत होतो ते खूप महागात पडत होतं. जेवढं उत्पन्न काढायचं तेवढं सगळं आपण मजुरीमध्ये रसायन पेस्टिसाईड खतांमध्ये पूर्ण संपून जायचं. आपल्याकडे हातात काही शिल्लक न राहायची त्याच्यामुळे रासायनिक सोडून नैसर्गिक शेतीमध्ये रूपांतर केलं आहे. पाटील यांना आपल्या 4.5 एकर क्षेत्रातील बागेसाठी अवघा 30,000 रुपये खर्च आला असून त्यातून त्यांना 4.5 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे. खरं तर पावसाळ्यात पिकांवर विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. मात्र पाटील यांनी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे कीड आणि रोगांवर नियंत्रण मिळवून अधिक उत्पादन मिळवण्यात पाटील यांना यश आलंय. नंदुरबारहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.